नमस्कार, आम्ही भटक भवानी चॅनलमध्ये आपलं परत स्वागत आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आज आपण आळंदीलाच निघालो आहोत. आळंदीला आपण ज्ञानेश्वरांचं दर्शन घेऊ, ज्ञानेश्वर माऊलीचे, आणि मग त्यानंतर तिथेच एक गजानन महाराजांचं नवीन मंदिर झालं आहे, तर तिथे पण जाऊ. चला. आळंदीला जाण्यासाठी मनपाहून डायरेक्ट बस असते, त्या बसने आपण येऊ शकतो सिटी बसने. आणि नंतर माऊलींचं दर्शन झाल्यानंतर गजानन महाराज मंदिरात जर तुम्हाला जायचं असेल तर तिथून रिक्षा करून तुम्ही जाऊ शकता, आणि मग परत तिथूनच परत बस धरून मनपा. इंद्रायणी तीरावरती गाडी पार्क केली आहे आणि आता हे समोर इंद्रायणीचा काठ छान स्वच्छ आहे पाणी. रामकृष्ण हरी. आम्ही इंद्रायणी तीरावरती छान पाय धुतले आहेत, तिळा लावला आहे आणि आता मंदिराकडे निघालो. थोडंसंच ऊन आहे, खूप जास्त ऊन नाही आहे. इंद्रायणीच्या तीरासमोरच हे दक्षिणमुखी मारुती मंदिर आधी आपल्याला लागतं, आणि याच गल्लीने पुढे गेल्यावरती आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन होईल. दुतर्फा दोन्ही बाजूला दुकानं आहेत, फूल, हार, पूजेचे साहित्य हे सगळं काही तुम्हाला इथे मिळतं. सोबतच खेळण्यांची दुकानं आहेत, प्रसादही तुम्ही इथे घेऊ शकता. ब्रास आयटम्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्याही इथे मिळतात. आता आपण पोहोचलो आहोत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिराजवळ. हे त्याचे आहे मुख्य प्रवेशद्वार. आता आपण मुख्य प्रवेशद्वारला पोहोचलेलो आहोत. आता आपण आत जाऊया. आपण दर्शन बारीकडे जातो आहोत. आज सोमवार असल्यामुळे खूप काही गर्दी नाही आहे, त्यामुळे आपलं दर्शन पटकन होईल. आतमध्ये व्हिडिओग्राफी किंवा फोटोशूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे आपण इथे कॅमेरा बंद करू आणि मग दर्शन झालं की परत भेटू तुम्हाला. आमचं आता ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन खूप छान झालं. सिद्धेश्वर मंदिरातही जाऊन आलो, सुवर्ण पिंपळाचंही दर्शन छान झालं. आज सकाळी सकाळी आल्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती. आता आपण पुढे जाऊयात गजानन महाराजांच्या मंदिराकडे. आता आपण गजानन महाराज मंदिराच्या परिसरात पोहोचलेलो आहोत. एंट्री केल्यावरती इथे एक छोटी लिमिटेड पार्किंग स्पेस आहे, आणि हे समोर जे दिसत आहे ते मंदिर. आपण मंदिराकडे जाऊया. मुख्य कमानीनंतर उजव्या साईडला यांचं प्रसादालय आहे, ते महाप्रसाद मिळतो. खूप सुंदर इथली सगळी व्यवस्था आहे.
तुम्ही बघाल तर मंदिराचं कन्स्ट्रक्शन खूप छान आहे, वेल मेंटेन आहे. एकच ड्रॉबॅक आहे की तिथे पायऱ्या खूप आहेत, साधारण 100 पायऱ्या आहेत, त्यामुळे सिनियर सिटीजन ज्यांना पायाचा त्रास आहे त्यांना जाणं जरा अवघड जाईल. आणि तिथे लिफ्टची व्यवस्था वगैरे पण नाही आहे. आमचे गजानन महाराज मंदिरातले दर्शन खूप छान झाले, प्रसादही मिळाला तोही घेतला. आता आम्ही निघालो आहे घरी. तर तुम्हाला ही आमची गजानन महाराज मंदिर आणि आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीची ट्रिप कशी वाटली ते नक्की कळवा. तुम्ही जर आम्ही भटक भवाने चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपला अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू. Bye.